गुड मॉर्निंग सुबसका भांड भांड काय चाललंय जरा का नाही आपण जसं तुमच्या संगीत आहे चाललंय इकडे पाणी भरणं बाबा पाणी आलं होतं पाणी भरलंय बघू शकताय सगळं धुतलंय घातलंय आणि एवढी धूळ भांड भांड ह्या लोकांची तुम्हाला काय सांगू याची एवढा म्हणजे तुम्हाला काय सांगू असं माणसाला अशी झोप नाही येते सकाळची लोक 8 वाजता येते सकाळीच निसं दन 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 खडखड खडखड खरं सांगा दादी लय म्हणजे लय माणसाला लय हे होऊन जातंय की अरे यार झोप एक तर होत नाही मग नंतर आपलं डिप म्हणजे एक तणाव एक तर होऊन जातो झोप नसल्यामुळं आपलं डोकं काम नाही करीत आहे तणाव येतो डोक्यामध्ये मग आपण भांडणं सकाळी भांडणं झाले मायावाले असे शिव्या दिल्यात मी एक जणला मग काय करू सांग मला पण ताण येतो मी पण माणूस आहे भावनं भावनं खरी खोटे गोष्ट होय सांगा आता तुम्ही तर बघितलंय भावनं भावनं हे बघा इतकं आपलं एवढं पूर्ण आपलं तोडलं गेलं तर आपण काही बोललो का एवढे झाडं आपले तोडले तुम्ही बघितले भावनं भावनं झाडं एवढे आपण किती छान वावर केलं होतं रान केलं होतं का नव्हतं आपलं छोटं इकडे साईडला हां तोडलं का नाही तरी पण आपण काय बोललो का काहीच नाही पण काही लोकांची नीतिमत्ता चांगली नाही आहे आणि असे असतात काही कुचकट लोक मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेले आम्हाला शेजार पाजार चांगला नाही आहे शेजार लय कुचित आहे लय कपटी तुम्ही म्हणता सांगितलं ताई मग तुम्ही कशाला राहताय बो तिथं आहे की नाही तुम्ही असं म्हणता ना पण काय करू भाऊ म्हणू पैशाच्या अभाव माणसाला सगळं हे म्हणजे जेव्हा माझा पैसा असला की माणूस सगळं घेऊ शकतं का नाही जर पैसा असला माझा तर मी आज मी दुसरीकडे घर घेतलं असतं आणि राहिले असते किरायाने जर घेतलं असतं पण कसं आहे माहिती का किरायाने आपल्याला म्हणजे एक तर ते गचाड गचाडमध्ये पटत नाही असं आपल्याला खुल्ल्यामध्ये राहण्याची सवय बघू शकते असं खुल्लं तर पहिल्यापासून जसं लग्न झालंय समजा वरून कबुतर हागत येतो वरून तर लग्न झाले तेव्हापासून समजा इकडं आपण राहतोय आणि एक सवय पडून गेलेली बरं का खरी गोष्ट सांगायली मी जास्त म्हणजे असं मला कोणाचं मन नाही दुखायचं माझ्या हे बोलण्याहून पण आहे ना लोक काही ना लय विचित्र आहेत भावनं बहिणं आपलं मन बरोबर दुखी देतात आपण किती कपन करा लोकांसाठी पण लोक आहे ना तेव्हाच त्यांची लायकी दाखवतात तेव्हाच लायकी दाखवतात आणि मग लोक काय म्हणतात माहिती आहे का काय मी हे गल्लीमध्ये काय म्हणजे तर लय भांडती पण लोक कळ करतात आधी मायावाली हटकून कळ करतात मी सोडून देते म्हणजे नको जाऊ द्या तरी पण लोक काय करत हटकून कळ करतात आणि मग आहे ना मग माझ्या तोंडातून शिव्या निघून जाते मग बडबडबड मग हाणा मारी मला सहन नाही होते माणूस एकदा सहन करीन द्वंद्व सहन करीन या गल्लीमध्ये नेहमी भांडणं ते लोक सांगायला नाही सांगायची गोष्ट म्हणजे हटकून कुचितपणा करतात हे सरपण इकडे टाकलं ही तैशीलची जागा आहे भावनं बहिणं तुम्हाला पण माहिती आहे आता आपलं एवढं खणलं हां घरापासून एवढं पूर्ण घराचं आहे तर मी काय म्हणले का रडले एवढी ढासाढासा रडले त्या झाडासाठी पण काय म्हणू शकले नाही कारण की आपला अधिकार नाही आहे त्या जागेवर तहसीलची जागा आहे ती सरकारी जागा आहे ती आपण काय बोलू शकतो त्याला सांगा ना वय काय बोलू शकत नाही आपला अधिकारच नाही मग आता तुम्ही सांगा तहसीलच्या जागेमध्ये आम्ही सरपण टाकलेले बरं काही ही जागा त्याची पण नाही शेजारी नुसतं मागं भुंगा लावलाय सरपण काढा तर काल मी तुम्हाला तर माहिती आहे मला सांध्या वाते हां मला जसं का असं हे काम केलं पुन्हा मला ऊन पण सहन नाही होते उन्हात पण जसं हे केलं तर मला हे होऊन जाते त्रास होते मला काल मी तोडलं बरं का भरस तोडलं आणि उचलून टाकलं पण मला नाही झालं मी हात ठणकुलाडे होते आज पण सकाळी 2 माणसं बोलले होते तोडण्यासाठी ते त्यांनी तोडलं थोडं आणि मग थोडं हे करून दिलं काढू आता इकडं सगळं हे काढायचं हे उचलून टाकायचे इकडे टाकलेलं तर ते काढूया नंतर थोड्या वेळाने काढायचंच आहे आता मला दिवसभर आज काम आहे सांगा मी काय करू मतदानाचं पण माझ्या मागं म्हणजे हे की इकडं पळ तिकडं पळ सारखं पळावं लागतंय काय ना काहीतरी काम चालूच राहतंय मग आता हे पण लोक पैसे देऊन पण नाही तिथे बघा इकडे टाकले काय आहे का दिसते आता इकडे टाकायचं आता ती इकडं माणूस पण नाही येऊन म्हणावं घर मालक काढ मला घर बांधायचं आहे मग होय मग कुठं टाकायचं सरपण टाका जागा नाही इथं काही टाकलं
म्हणजे हे सरपण तुम्ही मला सांगितलं आहे, मग तुम्ही एवढं सरपण हे आणले का झालं? तर आपलं सरपण आहे, म्हणजे आपले ज्या बाभळी होत्या का आपल्या दारामध्ये, त्याचं तोडलेलं आहे हे सरपण. हे बघा इथं टाकलं हे का, आणि कुठं टाकलं होतं माहिती का, ते गोदाम नाही का, तुम्हाला दाखवते. म्हणजे हे अर्ध सरपण आहे, अर्ध पूर्ण बाया घेऊन गेला तो. कारण त्या व्यक्तीनं त्या माणसाला म्हणलं, दादा इथं जरा टाका सरपण, त्याने इथं न टाकता तिकडे टाकलं, कुठं आपल्या त्या याच्याकडं ते गोदाम दिसते का तुम्हाला? तर ते गोदाम दिसते का, ते गोदामाच्या तिकडे टाकलं. झालं असं की सगळ्या बायांनी घेऊन गेलं सरपण, थोडं थोडं राहिले होते, खुनट खुनट राहिले होते, मग खुनट मी काढे आणि त्या जे सी पीवाल्या म्हणून इकडे घेतलं बरं का. असं झालं हे बघा, तुम्हाला दाखवतो पाच चप्पल पण नाही बघा, बघा तशीच हिंडत राहते. तुम्हाला आता दाखवते मी कुडाला कुडाला काढले, कुडाला नाही तिकडे नाही जाऊ शकत आहे, कारण की तिकडे ते बघा बघू शकत आहे का, ते काढायचे एक मिनिट. तर हे बघू शकता, ही त्याला सगळं काढून सांगलं हे बघा, त्याला दार त्याच्यावर मोकळं करून दिलं आहे हे बघा, आहे का दिसलं का, ते हे इकडं आहे ना ते तिकडं थोडं टाकायचे भावनं, ते तिथं मी काल तोडलेलं, तोडता येणार नव्हतं माझ्या हाताला, ठणकायले होते त्याच्यामुळं. आणि हे त्याला करून देऊया साफ, आणि हे पण थोडं 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 तोडून सही ना आपण तिकडं टाकू, आहे की नाही मग असं म्हणणं होतं. पण आता लगेच सगळे गडबडीत गडबडीत सगळं काम निघलं, त्याच्यामुळं थोडा तणाव पडला, तुम्ही बघू शकता मग थोबडकं झाली, तर तब्येत पण खराब आहे मायावाली आज थोडी, कारण की आज सकाळपासून सकाळी लय भांडणं केलेत, उठल्या उठल्या तोंड पण नव्हतं धुतलं, जोरदार भांडण सकाळी सकाळी मायावाड. आता हे सगळं टाकायचं बाया, एवढं दगड का उचलत पोट दुखन की, एवढं नका उचलू पोट दुखन, ते जीसीपीने काढा लावत नाही है ना, हा पण ते एवढा उचलणार नाही तुम्हाला. इकडे चाललंय बघा खंद खंद काम चाललं, हे पण आपलंच आहे, हे पण टाकायचं मशीन. आता हे बोललंय ते नाही का लाकडं कापायची मशीन नाही का, ती बोलवली आणि त्यांनी समजा आपण हे तोडून सगळं आपल्या तिथे घेऊन जाणार हो की नाही, कशाला पण बघा ना लोकांची कसली लोकं राहतात बघा. भांडणं भांडू तुम्ही म्हणता असं मला कधी कधी वाटतं की मी हा भांडणं करते, पण मी बस भांडण नाही करत बरं का, लोक आहे ना हटकून माझ्या वाटत जातात, भांडणं लय हटकून वाटत जातात घेण्या देण्याचं. शेजार चांगला नाही आम्हाला, लय कदर आला आहे मला या शेजाऱ्याचा, असं वाटायला मी कधी जाऊ इथून कधी नाही. आता आम्हाला रस्ता नाही समजा, ही इकडून बघू शकता ही आहे का आम्हाला रस्ता, मग आम्ही असंच भांडणं करावं का, आम्ही असंच बोलावं का की बाबा रस्ता नाही आम्हाला रस्ता द्या, कोण आम पलीकडून आहे ना रस्ता नाही आम्हाला. ते पलीकडचे लोक पण हटकून लिंबू नारळ काही पण फेकतात वाटामध्ये, मग काय करायचं सांगा तुम्ही भावना भाऊ होय. म्हणजे आपण आम्ही एवढा प्रयत्न करतो की बाबा कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे आपल्याकडून, पण लोक अशी कामं करताय ना की ते बोलावचं लागते मग त्या लोकाला. आता तुम्हाला तुम्ही थोबडं पाहिलं असं कसं दुखायलं मिळालं हा बघा. एक बार ह्या आपलं पाणी आहे ना इथं एक तर नाली पण नाही भावना बहिणी, नाली पण नाही काही नाही, मग माणसाने आपलं पाणी जायचं तर कुठं जायचं बघा, दीड वाजायला तर हा बघा पाणी इकडे गेलं बघ थोडं, ती बाया मारण्याची भांडी. आता आम्ही हे ट्रॅक्टर पैशानी मागवलेलं बरं का, जे मुरून टाकलं काही तर हे पैशानी मागून टाकलं, मग आम्ही असं म्हणायचं का हिच्या दारामध्ये कमून टाकायचं नाही ना. आम्ही ते विचार नाही केला की आपले पैसे चालले तर आपलं मुरुमीच्या या लोकांच्या दारात कशाला, ते विचार नाही केला. चला लोकाला म्हणजे जायला जागा नव्हती आपला पण नव्हती, तर हे मधामध्ये येत होतं, मग त्याच्यामुळं त्याच्यावर मुरुम टाकून द्याला. आता इकडे टाकायला लागलो सरपण, आता बघून घेऊ पण भांड चुका काय काम येत मला, म्हणून तुम्ही सरपण काढून टाक बघू आता टाका, मग एक एक कमेंट लव्ह यू सगळ्यांना, बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी.